काय नेमकं कुठे चालणार आहे तिकडे? नागपूरचं एक मोठं आंदोलन आहे. मुंबई परदेश यांच्या वतीने, नवजी शक्ती सेना महाराष्ट्र राज्य मुंबई परदेश यांच्या वतीने आमची क्रांती पदयात्रा आरक्षणचा मुद्दा घेऊन आम्ही नागपूरच्या दिशेने आम्ही निघत आहोत मुंबईतून. नेमकं पहिलं ठिकाण कुठे? विटीला जाणार आहात पहिलं? आता इथून आम्ही मालाडला जाणार, मालाडमधून इटीला जाणार आणि तिथून मग ट्रेन पकडून आम्ही नागपूरच्या दिशेने रवाना होणार. अंदाजे आपल्या विभागातून किती? आज उत्तर मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या दोन्ही जिल्ह्याच्या वतीनं कमीत कमी 500 ते 600 कार्यकर्ते रवाना होत आहेत. काय पाठबळ आहे? पोलिसांचं देखील पूर्ण समर्थन आहे, सपोर्ट भेटत आहे, काय सांगाल? पोलीस डिपार्टमेंटचं सहकार्य आहे आम्हाला आणि आम्ही कायद्याचं कायद्याचं आम्ही पालन करून आम्ही पुढे निघणार आहोत. परशुराम भाऊ, काय सांगाल तुम्ही? आज इथे नेते जमले तर किती लोक अंदाजे सोबत जाणार आहेत आणि काय तयारी? उत्तर पश्चिम जिल्ह्याच्या वतीने व दक्षिण मुंबई आम्ही 400 ते 500 लोक नागपूरला इथून निघतोय. आणि अंदाजे काय कसं जाणार आहे, काय प्लॅनिंग आहे तिकडनं विटीला जाऊन? आम्ही आता इथून माला स्टेशनला जाणार आहोत, माला स्टेशनवरून विटीला जाणार आहोत. चालत जाण्याची परवानगी नाही, मग कसं जायचं प्लॅनिंग आहे तुमचं, कसं ठरलं आहे? आम्ही आता रिक्षाने वगैरे असे 2-2, 3-3 जण आम्ही माला स्टेशनला जाणार आहोत. काय वाटतं तुम्हाला, समर्थन जे भव्य मोर्चा आहे तिकडे नागपूरला, त्याचा काय प्रतिसाद भेटणार आहे? आम्हाला आमचा न्याय, हक्काचा न्याय मिळाला पाहिजे एवढंच आमची मागणी. किती लोक जमलेत? नवजी शक्ती सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री विष्णूभाऊ कसबे हे पुण्याहून नागपूरला पायी गेलेले आहेत, त्यांच्याबरोबर 100,000 लोक आहेत. तरी मातंग समाजाची जे 8% आरक्षणाची मागणी आहे त्यासाठी आम्ही मुंबईभरातून मातंग समाजाची लोक सर्व एकत्रित निघलेलो आहोत आणि हे मोर्चा पूर्ण शांतीपणे पार पाडायचा आहे. सर्व कार्यकर्त्याला आमची नम्र विनंती आहे, रस्त्यामध्ये कुणालाही त्रास द्यायचा नाही. आपण रेल्वेचा प्रवास करणार आहोत तरी शांतीपणे पूर्ण प्रवास आपल्याला पार पाडायचा आहे आणि कुठलाही हिंसक प्रकार करणार नाही आम्ही.